थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपला व्हिडिओ आहे. मी 19 आणि 20 तारखेला मीशोवरती जो महासेल होता त्याच्यावरून काय शॉपिंग केली आहे ते इथे बघूयात. तर फर्स्ट पॅकेज मी अनबॉक्सिंग करत आहे. बघा आता त्याच्यामध्ये काय आहे. बघा खूप सुंदर अशी वस्तू याच्यामध्ये आलेली आहे. सगळ्यांनाच आवडते, आजकालच्या मुलींना आवडणारी अशी वस्तू आहे आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये इथे क्रॉप टॉप मिळालेले आहेत. माझ्या मुलीसाठी हे क्रॉप टॉप मी ऑर्डर केले होते. जी क्रॉप हुडी असते त्याच्या आतून घालण्यासाठी हे क्रॉप टॉप इथे ऑर्डर केलेले आहेत. कॉम्बो पॅक आलेला आहे आणि हा पॅक मला मिळालेला आहे 260 रुपीजला. दोन क्रॉप टॉपच्या ह्या आतून वेअर करायच्या सँडोज आहेत आणि यांचं फॅब्रिक हे खूप छान आहे, पातळ नाही, एकदम होजेरी पॅटर्नमध्ये याचं फॅब्रिक आहे. आता दुसरी ते सँडो दाखवत आहे. बघा मुली ज्यावेळेस क्रॉप टॉप घालतात किंवा जीन्स जॅकेट घालतात त्यावेळेस त्यांना या प्रकारच्या इनर्स ह्या वेअर करायला हव्या असतात. बघा याचा देखील कपडा एकदम छान आलेला आहे, एकदम पातळ नाही आहे, एकदम सॉफ्ट आणि एकदम स्मूथ असा कपडा या सँडोजचा आलेला आहे आणि रेट देखील खूप नाही. 260 मध्ये दोन इनर या आलेल्या आहेत, मुलींना या क्रॉप टॉपसाठी हव्या असतात. आता नेक्स्ट बघूयात, नेक्स्ट पॅकेज इथे फोडूयात. जे आपण सँडोज बघितले त्याच्यावरतून वेअर करण्यासाठी ही क्रॉप हुडी आहे व्हाईट कलरची. याचा कपडा देखील खूप छान आहे. ही आम्हाला मिळाली आहे 410 रुपयांना. आता आपण हिला ओपन करून बघूयात. क्रॉप हुडी आहे, एकदम सॉफ्ट आणि स्मूथ असा याचा कपडा आहे. ज्याप्रमाणे आपलं होजिएरीचं मटेरियल असतं तेच होजिएरी मटेरियलमध्ये याचं फॅब्रिक आहे. बघा एकदम पातळ नाही, मुली सहज याला वेअर करू शकतात. याच्यामध्ये आम्ही सेल नव्हता त्यावेळेस देखील 2 महिन्यापूर्वी लॉंग हुडी ऑर्डर केली होती, ती देखील आम्हाला 410 रुपयांनाच मिळाली आहे. आणि ही सेलमध्ये ऑर्डर केलेली आहे क्रॉप हुडी व्हाईट कलरची, ही देखील आम्हाला 410 मिळाली. मुलीला कॉलेजसाठी व्हाईट टॉप हवा असतो त्याच्यासाठी आम्ही मीशोवरून व्हाईट कलरचे टी शर्ट आणि हुडीज ऑर्डर करत असतो. आता थर्ड बघूयात, थर्ड बॉक्स आपण अनबॉक्सिंग करूयात. थर्डमध्ये मी हे सेलमधून ऑर्डर केलेलं आहे. लॉन्ड्री बॅग आहे, ही मला मिळालेली आहे 129 रुपीजला. आता सेलनंतर हिचे रेट मला वाटतं सेमच आहेत, काही रेट वाढलेले नाही. बघा 4 किलो सुकलेले कपडे याच्यामध्ये बसू शकतात अशी लॉन्ड्री बॅग आहे. मी मुलीच्या कपड्यांसाठीच घेतलेली आहे की ती आठवड्याभरासाठी जे कपडे घालते ते याच्यामध्ये मी काढून ठेवत असते आणि तेच ती रोज सकाळी प्रेस करून घालत असते. बघा भरपूर अशी मोठी आहे आणि 129 रुपयाला म्हणजे काहीच नाही, ही बॅग खूप परवडलेली आहे. आपण याच्यामध्ये डेलीचे वापरायचे कपडे ठेवू शकतो किंवा जेव्हा कंटाळा येतो आपण कपड्यांच्या घड्या घालत नाही त्यावेळेस देखील अशा एका बॅगेमध्ये आपण कपडे ठेवून घेऊ शकतो. आतून बघा भरपूर अशी मोठी आहे, आतून बघू शकता खूप काही पातळ नाही, व्यवस्थित अशी ही लॉन्ड्री बॅग आलेली आहे. आता पुढच्या बॉक्सचं अनबॉक्सिंग करूयात. आता या बॉक्समध्ये काय ऑर्डर केलेलं आहे ते बघा. आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागणारी अशी वस्तू मी इथे ऑर्डर केलेली आहे. मी कायमच घरामध्ये आईस्क्रीम बनवत असते. तुम्ही माझ्या चॅनलवरती बऱ्याच वेळेस आईस्क्रीमचे शॉर्ट्स आणि व्हिडिओ बघितले असतील. एकदम सोप्या पद्धतीने मी आईस्क्रीम बनवत असते, माझ्या मुलांना आईस्क्रीम खूप आवडते. अजून माझ्या घरामध्ये किचन ट्रॉली झालेली नाही, आत्ताच आम्ही न्यू फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेलो आहोत त्याच्यामुळे मी ते प्लास्टिकचेच बाऊल घेतलेले आहेत, म्हणजे ते इकडे तिकडे जरी ठेवले गेले तर ते फुटणार नाहीत. बघा याप्रमाणे मला हे 151 म्हणजे 151 रुपीजला 6 बाऊल मिळालेले आहेत. नेक्स्ट बॉक्स बघा, मला या बरण्या आवडल्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत. मी आता बरण्या ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर लावलेला आहे. ट्रॉली नसल्यामुळे मी एक ऑर्गनायझर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी अनब्रेकेबल अशा या बरण्या घेतलेल्या आहेत. मला 260 ह्या 6 बरण्या मिळालेल्या आहेत. आता यांचा रेट भरपूर कमी झालेला आहे. मला असं वाटतं 170 रुपीजला मी बघितल्या मीशोवरती की यांची प्राईज आता 171 रुपीज झालेली आहे. पण क्वालिटीमध्ये जर काही डिफरन्स असेल तर सांगता येणार नाही. 260 रुपीजला मला या 6 बरण्या मिळाल्या आणि यांचं जे मटेरियल आहे ते देखील चांगलं आहे, खूप काही असं पातळ नाही. मला या बरण्या भरपूर आवडल्या, त्यांचा कलर देखील खूप छान आहे.
एक किलोच्या डाळी आपण याच्यामध्ये भरू शकतो, एवढी त्यांची साईज आहे। आता नेक्स्ट बॉक्स बघूयात, नेक्स्ट बॉक्समध्ये आता काय आहे। मी एवढी शॉपिंग केलेली आहे, इथे माझ्या मुलाने एक बॉटल मागितली होती पण इथे माझा भरपूर लॉस झालेला आहे। याच्यामध्ये ही बॉटल आम्ही सेलच्या 2 दिवस पहिले घेतली, ही आम्हाला मिळालेली आहे 238 म्हणजे 238 रुपीजला। आणि आता मी याचे सेलमध्ये प्राईज बघितली तर याची प्राईज 169 रुपीज होती, म्हणजे माझा इथे जवळपास 80-90 रुपयाचा लॉस झालेला आहे। त्याला वरतून असं आपण हात फिरवला की बॉटलचं टेम्परेचर किती आहे, म्हणजे त्यातील पाण्याचं टेम्परेचर किती आहे ते आपल्याला समजतं। आतमध्ये याप्रमाणे एक छोटंसं स्टीलचं स्ट्रेनर आहे आणि त्याला हँडल आहे आणि वरतून याप्रमाणे याला कॅप म्हणजे झाकण आहे। याच्यावरती काय मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। याच्यावरती लिहिलेलं आहे की बॅटरी इनसाईड आणि नॉट मायक्रोवेव्ह अँड नॉट डिशवॉशर सेफ, म्हणजे आपण त्याला म्हणजे या बॉटलच्या झाकणाला आपण डिशवॉशरने धुवायचं नाही आणि त्याला मायक्रोवेवमध्ये देखील ठेवायचं नाही। तर ही होती मी मिशोवर केलेली शॉपिंग, जो 19 आणि 20 तारखेला मिशोवरती सेल होता त्याच्यावरती मी ही शॉपिंग केलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही देखील मिशोवरून काही शॉपिंग केली असेल किंवा आणखीन दुसऱ्या ॲपवरून शॉपिंग केलेली असेल तर त्याचे फोटोज देखील मला पाठवू शकता आणि काही सजेशन असेल तर ते देखील मला कळवू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।